मधुर स्वाद असलेल्या आंब्याचा आस्वाद घ्यायला कोणाला आवडणार नाही. दुसरीकडे आंब्यावर ताव मारल्यावर शरीरातील साखर वाढण्याची भीती अनेकांच्या मनात असते. विशेष करून मधुमेह झालेल्यांना ही चिंता सतावत असते. पाहूया यावर तज्ज्ञांचं काय मत आहे. हापूस पासून ते केसर, तोतापुरी असा प्रत्येक जातीचा आंबा सगळ्यांनाच भुरळ घालतो. आंबा कितीही आवडत असला तरी डाएट करणाऱ्यांची स्थिती यामुळे अवघड होते. आंब्यावर ताव मारल्यावर वाढणाऱ्या वजनाची आणि शुगरची चिंता सतावत असते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांकडून आणि मधुमेह रुग्णांकडून आंबा खावा की नाही हा प्रश्न हमखास विचारला जातो. साखर घातलेल्या आमरसाच्या वाट्या पोळीवर रिचवल्या, साखर घालून नंतर गाळलेल्या थंड रसाचे ग्लास वर ग्लास प्यायले तर वजन नक्कीच वाढणार आणि शुगरही वाढणारच, कारण साखरेमुळे कॅलरीज मध्ये भर पडत असते. आंबा चवीला मधुर आणि पोषण तत्वांयुक्त असं फळ आहे. यात असलेले क, अ आणि ब जीवनसत्वांच्या खजिनामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, शिवाय त्यात असलेल्या भरपूर अँटीऑक्सिडंटमुळे पोट, स्तन, मूत्राशयाचा कॅन्सर रोखता येतो. यातले भरपूर तंतुमय पदार्थ म्हणजे प्रोबायोटिक फायबर वजन कमी करण्यास मदत करतात. आंबा शक्यतो दिवसाच खा, त्यामुळे चयापचय क्रियेत वाढ होईल आणि कॅलरी शुगर वाढणार नाही. आंबा व्यायाम करण्यापूर्वी खा, म्हणजे त्या दरम्यान उत्तम आणि त्वरित ऊर्जेचा स्रोत म्हणून आंबा काम करेल. तसंच आंबा खाताना मैद्याचे पदार्थ आणि भात शक्यतो खाऊ नका, यामुळे कॅलरी आणि शुगर वाढते. आंबा रस किंवा ज्यूस स्वरूपात पिऊ नये, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅलरीज वाढतात. आंब्याची फोड करून तो खावा असं तज्ज्ञ सांगतात. तर आंबा मी असं म्हणेन की नेहमी चिरून खायचा. कधीही आंब्याचा रस किंवा मँगो ज्यूस किंवा मँगो मिल्कशेक किंवा आम्रखंड किंवा बर्फी अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी आपण शक्यतो अवॉइड कराव्या, कारण जेव्हा आंबा आपण चिरून खातो तेव्हा त्याच्यातून जे फायबर्स मिळतात ते आपण या बाकी सगळ्या प्रोसेस केलेल्या गोष्टींमधून किंवा ज्यूसमधून ह्या ओमिट केल्या जातात, म्हणजे वगळल्या जातात. काही पथ्य नियम पाळून आम्ही आंब्याचा आस्वाद घेत राहू असं ठाणेकर सांगतात. डॉक्टर सांगतात की तुम्ही एक फ्रूट खायचं, बाकी म्हणजे जास्त खाऊ शकत नाही, एकाच्या वरती खाऊ शकत नाही. पण आंबे असं आहे की आंबे दोन किंवा तीन खाऊन सुद्धा पोट भरत नाही आहे, पण आता डायबिटीज पेशंटने एक आंबा खाल्ला तरी चालू शकतो आहे असं डायटिशियनचं मत आहे. तर मला ते एकदम चांगलं वाटलं सांगितल्यावरती. त्या त्या ऋतूतील फळं खाणं कधी चांगलंच, मात्र ते योग्य प्रमाणात आणि योग्य रीतीनं खाल्लं तर शरीराला हितकारक असतं, अन्यथा त्रासदायकही ठरू शकतं. कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.